अर्थसंकल्प पा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून बोलवण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे चहापानाचा कार्यक्रम हा सुसंवाद साधण्यासाठी असतो मात्र सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षांना दिशा सापडली नाहीये आणि ते अद्यापही गोंधळलेले आहेत या पक्षांनी आधी स्वतः हा, हा सुसंवाद साधावा आणि नंतर विरोधी पक्षाला संवादासाठी बोलवावं असा टोला विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे उद्यापासून मुंबईमध्ये विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती भाजपाची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते या सरकारनं आपल्या किमान समान कार्यक्रमात आणि जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती त्यापैकी एकही आश्वासन या सरकारनं पूर्ण केलेलं नाही या सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून या सरकारनं घुमजाव केला आहे असा आरोपही त्यांनी केला याबाबत या अधिवेशनामध्ये आवाज उठवू असंही ते म्हणाले एकही आश्वासन हे सरकार पूर्ण करताना दिसत नाही जे जे काही यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं जे काही यांनी किमान समान कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं या प्रत्येक गोष्टीवरनं घुंजा मागे फिरणं या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे पोलीस दलाचं खच्चीकरण करणं सुरू आहे त्यामुळे त्यांचं मनोबलही घटलं आहे आणि गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्याही विरोधामध्ये या अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले हे स्थगिती सरकार आहे गेल्या सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या चांगल्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम या सरकारकडून सुरू असल्याचं ते म्हणाले एल्गार परिषदेबाबत आय कडे तपास सी ए आणि पी आरबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत यावेळी फडणवीस यांनी केलं या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाबर हा अत्याचारी परकीय आक्रमक होता त्याच्या नावानं मशीद उभारावी असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना का वाटतं तसंच राम मंदिर न्यासाप्रमाणे मशिदीसाठीही न्यास स्थापन करावा असं पवार म्हणतात तेही आश्चर्यजनक आहे कारण असा न्यास स्थापन करण्यासाठी वक्फ बोर्डाची स्थापना करावी लागेल हेही त्यांना माहीत आहे असंही फडणवीस म्हणाले आणि यानंतर